नमस्कार, मी विशाल परदेशी। सुप्रभात, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। पहिली बातमी अशी आहे की 12 आमदार निलंबनाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विधिमंडळात लागू होणार की नाही याबाबत संशय उपस्थित केला। विधानसभा अध्यक्ष असताना एकमताने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे विधिमंडळाच्या आवारात लागू होऊ देणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता असं नाना पटोले म्हणाले। आणि त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात यावर 12 आमदारांचं भवितव्य अवलंबून असल्याचंही नानांनी सांगितलं। तर दुसरीकडे काँग्रेसची 236 जागांवर लढू द्यावं ही काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं देखील नाना पटोलेंनी म्हटलंय। की मी विधानसभेचा अध्यक्ष असताना एक मताने एक ठराव आम्ही पारित केलेला आहे। त्याच्या सगळे सन्माननीय विरोधी पक्षापासून सगळे एक मताचा ठराव झाला होता। माननीय सुप्रीम कोर्ट असो की हायकोर्ट असो त्याचं कुठल्याही आदेशाचं पालन इकडे होणार नाही। आज या पद्धतीचा तो ठराव झालेला आहे। त्यामुळे माननीय अध्यक्ष आता काय निर्णय घेतात त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल। तर यानंतर बघूयात की दुसरीकडे भास्कर जाधव यांनीही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती मोठं विधान केलं। सुप्रीम कोर्टानं 12 आमदारांचं निलंबन रद्द केल्याचा निर्णय संपूर्ण देशात लागू करावा लागेल। संसद आणि सर्व विधिमंडळात हा निर्णय लागू करावा लागेल। राज्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल की नाही एवढी ही साधी आणि सोपी गोष्ट नसल्याचं विधान जे आहे ते भास्कर जाधव यांनी केलंय। हे सर्वस्वी विधानसभा अध्यक्ष आणि विधिमंडळाच्या हाती असल्याचंही जाधव म्हणाले। हा निर्णय केवळ एका राज्याला लागू होणार नाही तर हा निर्णय संपूर्ण देशातल्या राज्यांना लागू होईल। केंद्र सरकारला सुद्धा, लोकसभा राज्यसभेला सुद्धा हा निर्णय लागू होईल। आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी होईल इतकी ही साधी आणि सोपी गोष्ट नाही। तर मला असं वाटतं घटनेमध्ये काय याच्यामध्ये बदल करावा लागेल का, कायद्यामध्ये तरतूद करावी लागेल का, कायदा एखादा नवीन तयार करावा लागेल का, आणि तो निर्णय पार्लमेंट म्हणून एकत्रितपणे देशाकरता घेऊ शकेल का, इथपर्यंत हे प्रकरण लांबणीवर जाऊ शकतं। पण ते सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांच्या आणि विधिमंडळाच्या हातामध्ये आहे। आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहे। प्रशांत, हे एक सभागृह जिथे कायदे तयार केले जातात आणि दुसरं ठिकाण म्हणजे अर्थात न्यायालय जिथे कायद्याची अंमलबजावणी होते, ही काही पहिली वेळ नाही आहे। पण यापूर्वी सुद्धा जर आठवत असेल तर सोमनाथ चॅटर्जी जेव्हा लोकसभा अध्यक्ष होते तेव्हा त्यांना एका न्यायालयाने नोटीस बजावली होती, तेव्हा सोमनाथ चॅटर्जींनी खडसवून म्हटलं होतं की अशा प्रकारे तुम्ही सभागृहाच्या अध्यक्षांना नोटीस बजावू शकत नाही, तुमचा कोणताही निर्णय तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही। पण आता हा जो काही एक कायदेशीर मुद्दा समोर येताना दिसतोय याबद्दल काय सांगता येईल? विशाल, सुप्रीम कोर्टानं काल जो निकाल दिला, काल जो निर्णय दिला, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची अनेक चर्चा, म्हणजे 12-12चाच पाडा, म्हणजे जर का आपण बघितलं की 5 जुलै 2020, म्हणजे की 5 जुलै म्हणजे की 7वा महिना, आणखीन 5 तारीख 12, निलंबित झाले आमदार 12, राज्यपालांकडे पेंडिंग असलेली यादी आहे 12, काल निकाल लागला 12 वाजता, म्हणजे 12चा खेळ हा सातत्यानं चालू आहे। म्हणजे ही झाली गमतीची गोष्ट। आपण आता कायद्याच्या कसोटीवर जर का बघायचं म्हटलं, आता नाना पटोले म्हणत आहेत की ठीक आहे की ते संशय व्यक्त करताय, पण सुप्रीम कोर्टानं काल निकाल देताना महत्त्वाचे दोन निरीक्षण नोंदवले, त्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही। म्हणजे घटनेचा कलम 190(4)चा उल्लेख करून ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं हे स्पष्टपणे मेन्शन केलं की कोणतेही, म्हणजे की 190(4)चा उल्लेख केला, 1951 लोकप्रतिनिधी कायदा जो आहे त्याच्यावर जे बोट ठेवलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्याचं कलम ए जर का बघितलं आपण, त्या कलम एनुसार कोणताही विधानसभा मतदारसंघ 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी आपल्या प्रतिनिधीविना राहू शकत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। सुप्रीम कोर्टानं नोंदवलेले दोघंही निरीक्षण हे सगळ्यात महत्त्वाचे आहे। आणि सुप्रीम कोर्टानं यापूर्वीसुद्धा विधिमंडळाला, म्हणजे आता कायदा तयार करणारं विधिमंडळ हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं होतं, त्यांना या 12 आमदारांच्या याचिकेवर, विनंतीवर विचार करण्याची संधी दिली होती। यामुळे आपण लोकशाही, आपण ज्यावेळेस म्हणतो की लोकशाहीचे 4 खांब आहेत, न्यायव्यवस्था किंवा लोकप्रतिनिधी म्हणजे पत्रकार किंवा याबरोबरच आपण प्रशासन व्यवस्था, तर हे सगळे एकमेकांना पूरक असतात। पण ज्यावेळेस इथे पेश प्रसंग तयार होतो त्यावेळेसच कोर्टामध्ये हा विषय जातो आणि सुप्रीम कोर्टामध्ये जातो। जसं भास्कर जाधव म्हणत आहेत की हा दूरगामी परिणाम करणारा असेल,
हा कायदे बदलावे लागतील, कायदे बदलण्याची कोणती आवश्यकता नाही, दूरगामी परिणाम करणारा असू शकतो या त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. कारण अशा प्रकारचा पेजप्रसंग जर का राज्यातल्या कोणत्याही ठिकाणी उत्पन्न झाला तर याचा दाखला नक्की देता येऊ शकतो. पण सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय अभ्यासपूर्ण आहे, याला अवमान करू शकत नाही आहे. वेगवेगळी मते मतांतरे असू शकतात. म्हणजे आपण राज्य सरकारमधले जे एक मंत्री विश्वजित कदम यांनी काल हेही सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही प्रांजळपणे मान्य करतो, आणखी त्याचा आदरही करतो, पुढील निर्णय अध्यक्ष घेतील. नक्की विधिमंडळाच्या अध्यक्षांना हा अधिकार नक्कीच आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याला लागू करायचा किंवा नाही करायचा. पण नाही करायचा हा मुद्दा येत नाही, कारण ज्यावेळेस अटॉर्नी जनरल, महाधिवक्ता या सगळ्यांशी ज्यावेळेस ते चर्चा करतात त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाची ग्रॅव्हिटी ही लक्षात येते. यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला नाकारणं हे विधिमंडळाला शक्य नाही. हा कोर्टाचा अवमान होऊ शकतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण 1951 ए जे आहे ते कोणताही विधानसभा मतदारसंघ हा 6 महिने विना लोकप्रतिनिधी राहू शकत नाही. नैसर्गिक हक्कानुसार यांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही आहे. घटनेचं कलम 194 हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, आणि यांचा आधार घेत हा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे. राजकीय वाद असू शकतात, कोलाहल असू शकतात. राज्यपालांकडे जे 12 आमदारांची यादी प्रलंबित आहे त्यावरनं राजकीय धुराळ उडवू शकतो, किंवा भास्कर जाधव यांच्या म्हणण्यानुसार की त्या मुद्द्याला सुद्धा हे लागू होऊ शकतील, हे हास्यास्पद आहे वाक्य, पण तो सुद्धा मुद्दा समोर येऊ शकतो. हे चर्चेचे मुद्दे येऊ शकतात, पण या निर्णयाचा अवमान करणं हे इतकं म्हटलं जात आहे तितकं सोपं नक्कीच नाही. नाना पटोलेंनी म्हणूनच फक्त मला संशय व्यक्त केला आहे, त्यांनी ठामपणे प्रतिपादन केलं नाही आहे. त्यामुळे या 12 आमदारांना विधानसभेमध्ये येण्याचा, परत येण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे असं नक्कीच मानलं जात आहे. विशाल, पण मग प्रशांत, याही नंतर जर जसं नाना पटोले म्हणतात किंवा मुद्दा मांडतायत तर त्याच्यावरनं जर वाद निर्माण झाला किंवा तशी शक्यता वाटते का? सी, याच्यामध्ये कसं आहे की वेगवेगळे 2 मुद्दे आहेत. म्हणजे की नाना पटोले हे कोण आहेत, तर नाना पटोले हे एक राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आरोप प्रत्यारोप होत असणार ते करणारच, पण जर का ही प्रक्रिया बघितली तर ही प्रक्रिया, आता भास्कर जाधव हे तत्कालीन तालिका अध्यक्ष होते 5 जुलै 2020 ज्यावेळेस त्यांचं 12 आमदारांचं निलंबन झालं, पण ते त्यावेळेस तत्कालिक अध्यक्ष होते, त्यावेळेस त्यांनी तो निर्णय घेतला होता. त्यामुळे आजच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग आहे का? नाही, कोणताही सहभाग नाही. आजच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असू शकतो तो विद्यमान विधानसभा अध्यक्षांचा, कारण सुप्रीम कोर्टानं दिलेले डायरेक्शन जे आहेत हे आता विधिमंडळाकडे येतील, आणि यानंतर राज्याचे अटॉर्नी जनरल जे आहेत त्याचा अभ्यास करतील, आणि याचा अभ्यास करून त्यांचं स्पष्ट मत विधिमंडळ अध्यक्षांना देतील. अर्थात ते सुद्धा त्यांच्याकडे ते मागू शकतात, आणि यानंतरच याच्यावरचा अंतिम निर्णय होऊ शकतो. पण सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय बेदखल करण्यासारखा नक्कीच नाही. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूयात आता या सगळ्या विषयाला घेऊन नेमकं पुढे काय घडतंय.